नमस्कार, वैशालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अतिशय सिंपल रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे आलू टिक्की। साहित्य बघूया, हे चार छोटे बटाटे घेतले आहेत मी, नंतर तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, दोन चमचे रवा घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ आणि हे काळं मीठ घेतलं आहे आणि लिंबू घेतलेला आहे। तर आपण आता टिक्की बनवूया। याच्यामध्ये आपण रवा घालूया, त्याच्यानंतर मिरची तुम्हाला आवडेल तशीच घ्या, ही माझी कमी तिखट मिरची आहे, तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालू शकतं। त्याच्यानंतर कोथिंबीर, हे मीठ, हे काळं मीठ आहे, ते आपल्याला टिक्की तयार झाल्यावर नंतर वरून टाकायचं आहे। त्याच्यानंतर लिंबू पिळते मी, मला वाटतं अर्धा लिंबू पुरे होईल। आणि आता आपण हे सगळं मळून घेऊया। हे टिक्कीचं मिश्रण आता चांगलं मळून झालेलं आहे, आपण आता त्याचे टिक्की तयार करूया। अशा प्रकारे टिक्की तयार करायची, आणि मी फ्राय पॅन ठेवला होता गॅसवर, त्याच्यामध्ये आपण टाकू। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील आणि तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल। आता या टिक्की आपल्याला चांगल्या खरपूस लाल रंगावर परतून घ्यायच्या आहेत। आता या आपल्या चांगल्या आपण तळून घेऊया। आता आपल्या या आलू टिक्की एका साईडने झालेल्या आहेत, आपण त्या पलटूया। असाच कलर आपल्याला दुसऱ्याही साईडने आणायचा आहे। मस्त गोल्डन ब्राऊन अशा झालेल्या आहेत, असं दुसऱ्या साईडने पण आपल्या टिक्की आपल्याला फ्राय करायच्या आहेत, म्हणजे मग आपली टिक्की रेडी होईल। आपल्या आलू टिक्की आता रेडी आहे, दुसऱ्या बाजूने आपण असं करून बघून घ्यायचं, रेडी आहेत त्या, झालेल्या आहेत। आपण आता त्या काढून घेऊया, गॅस बंद करते। समजा तुमचं हे आलू टिक्कीचं मिश्रण जर घट्ट
तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही रवा अजून टाकू शकता, मिरची नको असेल तर तिखटही टाकू शकता। मला या साध्याच बनवायच्या होत्या म्हणून मी जास्त काही मटेरियल टाकलेलं नाहीये। रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी चालू शकतं। पटकन होणारी ही रेसिपी आहे। आपल्या आता या टिक्की रेडी आहेत, आपण या डिशमध्ये ठेवूया। आपल्याला नक्कीच ही डिश आवडेल, आपण नक्की करून बघा आणि मला सबस्क्राईब करा।